नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज आहे शनिवार, तर आज आपल्याकडे खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि त्याची तयारी चालू आहे. तर वरी आपण आपल्या आजी आजोबांना काय नाश्ता द्यायचा? तर प्रत्येकजण येताना ॲपल वगैरे घेऊन येतात, फळं घेऊन येतात. तर कालही ताईने आपल्या एका पपई वगैरे घेऊन आल्या होत्या. तर रात्री हे लोकं म्हटले नको ताई खायचे नाही आम्हाला. तर आता सकाळी त्या सगळ्या फळांचा नाश्ता घेऊन मी वरती निघालेली आहे आणि आपण देऊया नाश्त्याला. आज दिवसभर आपलं बिझी राहणार आहोत आपण सगळे आणि खूप आनंद असतो. पाहुणे येतात, भेटतात, बोलतात, मस्त वाटतं आणि कसा दिवस जातो हे काहीच कळत नाही आहे. तर कामाची सुरुवात करायची आहे आणि आज तुमच्या दाजींना सुट्टी आहे, तुमच्या ताईला सुट्टी आहे, सगळ्यांना सुट्टी आहे स्वयंपाकाची. तर हे सगळी फळं इकडं तुमचे दाजी कापत आहेत फळं, पण पेरू देणार नाहीत दाजीवरती, म्हटले नको. काल तर रात्री तो औषध पाजवलेलं आहे. तरी इकडं पपई आहे, आम्ही गाजरही आणले होते बाजारातून, थोडेसे खराब हे झाले तर त्यालाही धुवून आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर आता आपण फळं घेऊन निघूया वरती आपल्या आजी आजोबांकडे. तर पपई कापायची आहे मला. तर आज तुमच्या दाजींना सुट्टी आहे, बघा दाजी सुट्टी आहे तुम्हाला. चला हां, चला चला नाश्ता घ्या पटकनी. सगळेजण कुठं आहेत? बाकीची लोकं कुठं आहेत? फ्रेश राकेश, व्यवस्थित बस, सरळ बस, एकदम असं सरळ बसायचं. तू म्हातार आहे का? टाईट बसायचं, सरळ व्यवस्थित. चला नाश्ता घ्या, घ्या पटपट, प्लेट आहे ना तुमची. तर आज पपई आणि ॲपल आहे त्यांना. का पपई गोड आहे का? आंबा कसं खातो तसं खातायत आमचे भंडारी, बघा तोंड भरवले. राकेश इकडं बसलाय, मग ॲपल धर. पपई नको खायची? काय होतं पपई खाल्ल्यावर राकेश? बरं ठीक आहे, तुला आवडत नाही तर तू ॲपल खा. तुम्हाला आवडती का पपई? थँक्यू म्हणा त्या ताईंना. तर आली आपली कुंभार, घ्या नाश्ता. पपई आणि सफरचंद. हा, तुमची तब्येत खराब झाली आहे. आवडे आवडत तसं काही नाही, आवडत मला. आमच्या कुंभारला ऐकायला येत नाही बरं. खा. तिला काय काय आवडतं माहिती का? तुला पेरू पण आवडतो ना, मका चकनीच आवडतं. आणि काय आवडत नाही सांगू का तिला? दुधाचे कुठलेच पदार्थ आवडत नाही तिला. तिला दुधाची खीर आवडत नाही, पनीर आवडत नाही, तिला लय आवडतं. एका दिवशी फळ असतात, एका दिवशी दुसरं असतं, एका दिवशी दुसरं असतं, अजून बदलून असतं. तसे आमच्या मॅडम खायच्यात सगळ्यांना, व्यवस्थित खालत्यात, खायला घालत्यात, नाश्त्याला घालत्यात. खा 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 खा, नेहमी मला म्हणते नाश्ता करायला की पहिलं तुम्ही पण करा. खाली ठेवू नको, खाली ठेवू नको, वट्टीत ठेव, खाली ठेवू नको. हां खा खा, म्हणजे आमची समाधान वाटत होय. आमच्या जास्त खाल्लं म्हणजे काय नाही, वाईट नाही वाटत. खाते की मी खाली, खाली जाऊन खाणार आहे मी. खा तू, खा तू. तर मी सकाळी सांगितले होते आपल्याला भेटायला कोणीतरी येते, कोणीतरी येते म्हणजे खूप छोटी छोटी पाहुणे आमच्याकडे आलेले आहेत भेटायला आमच्या वृद्ध आजी आजोबांना. तर हे सगळेजण परत एकदा लहानपण बघतायत. तर बघा मांडीवर मॅडमचे एक लहान पिल्लू झोपून गेलं आल्याबरोबर. तर आपण यांनाच विचारू की यांची ओळख विचारू, हे कुठून आलेत, कुठल्या शाळेतून आलेत. तर आपण ह्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू, त्यांना बोलूया. आणि पहिलं तर मी मॅडमच्या आईला धन्यवाद म्हणेन की त्यांनी व्हिडिओ बघितला यूट्यूबचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सजेस्ट केलं की तू इकडे जा म्हणून. आणि ते जवळ राहतात मांजरीला आणि त्यांची शाळा आहे. तर त्यांची इकडे चिल्लर पार्टी घेऊन आलेले आहेत आमच्याकडं. तर बोलूया आपण मॅडमशी. तर नमस्कार म्हणा, नमस्कार म्हणा सगळेजण. नमस्कार सगळ्यात आधी तुमचं खूप जास्त कौतुक मी म्हणेन की तुम्ही एवढं छान काम करताय. कारण आम्ही खूप दिवसांपासून माझं असं होतं की माझ्या मुलांना घेऊन कुठेतरी जायचं आहे वगैरे, पण हे या निमित्ताने मला पण काहीतरी करायची संधी मिळतीये त्यासाठी. आणि सगळ्या आजी आजोबांना भेटून खूप छान वाटलं आणि खूप मुलाचं काम करताय. आणि तुमची शाळा वगैरे कुठली? युरोकिड्स इंटरनॅशनल स्कूल आहे माझी मांजरीमध्ये, फाल्गुनी सरदेशमुख. आणि ह्या आमच्या दोन टीचर्स आहेत, वनिता मॅम आणि दीपा मॅम. आणि ते तुमच्या बरोबर आलेले मावशी. हां हे बघा इकडं, हे बघा. आणि ही आमची प्रतीक्षा ॲडमिनिस्ट्रेशन. नमस्ते ताई. आणि हे बघा कसे लोळत आहेत अंकल पशी. आमची मुलं खूप छान मिक्स होऊन गेली अंकल बरोबर. तर अंकल खूप छान पिकी यांच्यासाठी गाणं म्हणणार आहेत आता. आणि होय हाय.
कसं वाटतं इकडे येऊन तुम्हाला? तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? कसं वाटतं बाळा तुला येऊन? आजोबांना भेटून कसं वाटलं? मज्जा आली ना? मज्जा आली? मज्जा आली. तुला काय पाल दिसली? मस्त टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आजी आजोबांनी टाळ्या वाजवल्या. तर इतकं छान एन्जॉय केलेलं आहे सगळ्या आजी आजोबांनी. इथं ह्या मुलांनी इतका आनंद दिला त्यांना, क्षणभरासाठी ते विसरून गेले की आम्ही वृद्धाश्रमात राहतो. तर हे खूप मोठी आहे माझ्यासाठी गोष्ट की छोटी छोटी मुलं बघितलं की त्यांना त्यांचं लहानपण, त्यांना त्यांना बाकीच्या गोष्टी आठवतात आणि क्षणभर माणूस विसरूनही जातं. ते खूप छान गोंडस बाळ मूल असतं आपल्यासमोर, तर आपण सगळं काही विसरून जातो. तर क्षणभर माझे आजी आजोबा सगळं विसरून गेले होते आणि त्यांच्यामध्ये दंग झाले आणि खूप छान गाणं म्हटलं. हिचं नाव काय आहे? हिचं नाव काय आहे? काय नाव आहे तुझं? तर खूप छान, खूप हुशार मुलं आहेत मॅडम तुमच्या शाळेतली, खूपच. आणि खूप लहान आहेत तरी सगळ्यांना आणायला नाही जमलं, कारण सगळे आले असते तर खूप गोंधळ झाला असता आणि मॅनेज करायला जमत नाही म्हणून थोडीच. पण मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन की माझे सगळे चिल्लर पिल्लर घेऊन येईन. आणि नक्की या घेऊन. आणि आजही आलात तर खरंच खूप आनंद वाटला. तर तुम्ही असंच भेटत राहा आणि ह्या जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यात जे तुम्ही आज शाळेत काम करताय, जे त्यांना इतकं छान शिकवताय तुम्ही, तर हेच आहे आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारं भविष्य आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला. आणि ह्या सगळ्या चिल्लर पार्टीला खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा. हा, या सगळ्या इथल्या आजी आजोबांचा यांच्या पाठीशी खूप आशीर्वाद आहे. हा, आणि तुम्ही आलात त्याच्याबद्दलही तुम्हाला भरभरून आशीर्वाद. असंच प्रगती करा, तुमची शाळा खूप मोठी हो. तर आज आपल्याकडे सुरभी मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांची फ्रेंड निकिता, तर तेही आलेले आहेत आपल्याकडे. तर हे बिहारच्या आहेत, राहतात तिकडं आणि त्यांचं शिक्षण वगैरे झालेलं आहे आता आणि जॉब वगैरे करतात. पण हे पितृपाठाचा महिना हे यांनाही म्हणजे कळालं की ह्या महिन्यामध्ये आजी आजोबांचं वगैरे जेवण देत आहेत. तर ती आपल्या इथं राहून पुण्यामध्ये जॉब करत असताना त्यांनी खूप सुंदर जेवण बनवून म्हणजे ऑर्डर केलं त्यांनी आणि घेऊन आलं. तर थोडीशी येताना परेशानी झाली बिचांची, पण अशी काही नाती नातवंड आहेत की आजी आजोबा गेलं तरी न विसरता त्यांना ह्या महिन्यामध्ये आपल्याकडून जे होईल तितकं अनेक ठिकाणाहून जाऊन किंवा अशा वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना जेवण देऊन आपल्या आजी आजोबांना आठवणीत ठेवणं किंवा त्यांच्यावर प्रेम करणं ही यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि खरंच तुम्ही केलं पाहिजे प्रेम. तर खरंच तुम्हा दोघींना मी आशीर्वाद देईन. धन्यवाद असेल इथल्या सगळ्या आजी आजोबांचा. तर आज बघा सुरभी मॅडमनी काय आणले. नेहमी गोड धोड काहीतरी चटपटं असतं, पण आज त्यांना आणलेलं आहे व्हेज मंचुरियन आहे आणि व्हेज पुलाव आहे आणि हे कोशिंबीर आहे, पापड वगैरे आणलेले आहेत. तर खूप छान जेवण आणलेलं आहे. मंचुरियनही खावं लागतं यांना, चटपट कधीतरी आवडतं आणि ते आणलेलं आहे. तर आपण न उशीर करता आता त्यांना जेवायला वाढू. खूप
मॅडमला सांगा जेवण कसं आहे, मंचुरियन वगैरे खाऊन सांगा, खायच्या आधी नाही खावा अंकल कसं झालं सांगा. नमस्ते, माझ्या सुरभी दीदीचा आज बर्थडे आहे आणि तिने खूप आनंदाने खूप खुशीने तुमच्या सर्वांसाठी जेवण बनवलेलं आहे, जेवण आणलेलं आहे आणि तिची खूप मनापासून इच्छा होती तुम्हाला सर्वांना भेटायची. जेव्हापासून तिने यूट्यूबला बघितलेलं आहे तेव्हापासून तिला खूप मनापासून इच्छा झाली होती तुम्हाला सर्वांना भेटायची, तुमच्यासाठी काही करायची, सर्वांना पुन्हा एकदा चांगलं भेटायची आणि तुमच्यासाठी काही ना काही करत राहायची. म्हणून ती आज इथे आलेली आहे तुम्हाला सर्वांसाठी आम्हाला भेटायला. छान मराठी बोलली असं विचारायचं. आमचं जेवण आवडलं आम्ही आवडले का ऐक ना ऐक ना ऐक ना असं विचारायचं की आजी आजोबा मन आजी आजोबा आजोबा मी आणलेलं जेवण आवडलं, मी आणलेली जेवण आवडलं तुम्हाला. तर आज खरंच खूप छान वाटलं आम्हाला सुरभी इकडे आली आणि मी मॅडम वगैरे म्हणत होते तर म्हणे मला मॅडम वगैरे काही बोलायचं नाहीये, तर ती माझ्या मुलीसारखी आहे, खूप लहान आहे वयानी आणि तिने इथं खूप छान सेलिब्रेट केलेलं आहे, खूप छान जेवण दिलेलं आहे आणि हा तिचा केक आहे तर तो म्हणजे थोडासाही झाला पण व्यवस्थित आहे. तर ती थोडी इमोशनल पण झाली आपल्या वृद्धाश्रमामध्ये आल्याबद्दल, की तिला हे सगळं बघून हे सगळं कसं काय करू शकतात असं वाटतं. आत्ताच्या मुलांना खूप वेगळे आहेत, मुलं हळवी आहेत तर त्यांचा सपोर्टही होतो आहे मला माझ्या वृद्धाश्रमाला, आज पुढे येऊन मदत करतात. तर तिनं सांगितलं की मी जसं व्हिडिओ बघते तसं मी थोडा थोडा जमा केले आणि मी ठरवलं की माझ्या वाढदिवसाला मी माझ्या ह्याच्यातूनच काहीतरी करणार आजी आजोबांसाठी. तर त्याच्याबद्दल तर सुरभी खरंच तुला खूप 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 आशीर्वाद आहेत आमचे, धन्यवाद. अपची हजारो साल ये मेरी है आरजू, हॅपी बर्थडे टू यू. जसं आम्ही साजरा केलेला आहे इकडं तर तुम्ही दोघे इकडे आल्याबद्दल खरंच तुमचे खूप 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 धन्यवाद. निर्मला कांबळे, कृष्णा कांबळे यांच्या पित्तार्थ्याचं जेवण कांबळे कुटुंबाने आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला दिलेलं आहे. तर संध्याकाळचं जेवण आम्ही बनवलेलं आहे आणि आम्ही इकडं जेवण वाढतोय आजी आजोबांना. तर कांबळे कुटुंबाला आमच्याकडून खूप सारा आशीर्वाद, खूप सारा प्रेम, धन्यवाद. आणि आजी आजोबांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं संपणार आहोत कारण खूप सारी दिवसभर कामं आहेत आणि शनिवार रविवार खूप आपला बिझी असतो आणि आपल्याकडे खूप छान गेस्ट भेटायला येतात, छोटी छोटी मुलं भेटायला येतात, मुली भेटायला येतात. तर आता आपण उशीर करतात जेवायला वाढू. वजनी कवळ घेता नाम घ्या श्री हवी के सवते नाम घेता फुकाचे उदर करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रह्मण नोय जाणी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ.